रामकृष्ण हरिमावली, खरंतर पडण्यासारखा प्रश्न आहे, ज्ञानबा तुकाराम हा गजर सगळ्यात पहिल्यांदा कुणी केला असेल बा? सगळ्यात पहिल्यांदा हे कुणी म्हटलं असेल, कुणाच्या मुखातून हे दोन शब्द बाहेर पडले असतील? तर ह्या ज्ञानबा तुकाराम हे शब्द ऐकल्याच्या नंतर आपल्या लक्षात यायला लागतं ते म्हणजे वारीचं चित्र. वारीत बरेच वारकरी आहेत, हातात टाळे, मृदुंग, वीणा, झेंडा हे सगळं घेऊन पंढरपुराच्या दिशेनं चाललेले हे वारकरी. पंढरपुराकडे जात असताना त्यांच्या मुखातनं एक जयघोष बाहेर पडतो आणि तो जयघोष म्हणजे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. तर हा जयघोष नेमका सुरुवात कधीपासनं झाली, कधीपासनं वारकरी हा जयघोष म्हणायला लागला, तर मग आपल्याला सगळ्यात पहिली वारी कधी चालू झाली हे पाहावं लागेल. ज्यावेळेस आपण इतिहासात जायला लागतो त्यावेळेस लक्षात येतं की माऊलींच्या अगोदरपासनं 1260 आधीपासनं सुद्धा वारी अस्तित्वात आहे. त्याच्या आधीपासनं वारी केली जायची, किंवा मग पंढरपूरचं जे चित्र आहे, पुंडलिकाचं, भक्त पुंडलिकाचं हे जे चित्र किंवा त्या गोष्टी आहेत, तर त्या प्रचलित आहेत. त्यामुळं त्याच्या आधीपासनं 1260 आधीपासनं ही वारी सुरू झाली. फक्त माऊलींच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये या वारीला थोडासा ओघ जास्त आला. माऊलींच्या काळामध्ये जनमानसापर्यंत ही वारी जाऊन पोहोचली आणि ही वारी चालू झाली हे खरं आहे. पण या वारीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पालखीची संकल्पना मांडली ती म्हणजे नारायण महाराज देवूकर यांनी. आता नारायण महाराज देवूकर कोण? तर संत तुकाराम महाराज यांचे पुत्र. तुकाराम महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर 35-36 वर्षाच्या नंतर 1685 दरम्यान ही पालखीची संकल्पना वारीमध्ये ॲड झाली आणि मग ह्या पालख्या निघायला लागल्या. तुकाराम महाराजांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जायचं. या पादुका त्या पालखीमध्ये ठेवल्या कारणानं पालखी सोहळ्यात पहिल्यांदा गजर झाला तो म्हणजे ज्ञानबा तुकाराम या घोषणेचा. आणि तेव्हापासनं मग नंतर वारीमध्ये ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं म्हणत वारकरी पंढरपुराच्या दिशेनं चालतात. मंडळी, माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा माहिती पोहोचवा. धन्यवाद. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा.